महानगरासह जिल्ह्याभरातील खासगी हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांकडून लसीबाबत प्रशिक्षण देण्याचं काम पूर्ण झालंय. त्यामुळे गुरुवारपासून खासगी रुग्णालयांना लसीचा पुरवठा झाल्यानंतर तिथल्या लसीकरणाच्या प्रक्रियेला प्रारंभ होऊ शकणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणाची सेवा शासनानं खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. मात्र घोषणेनंतर 4 दिवसांनी देखील खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरणास प्रारंभ झालेला नाही. गुरुवारी लस उपलब्ध झाल्यानंतर किंवा शुक्रवारपासून खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरणास सुरुवात होणार आहे. मात्र त्यासाठी आधी मोबाईलमधील नवीन ॲपद्वारे नोंदणी करणं तसंच त्यासोबतच आधार कार्ड कागदपत्रांची पूर्तता करणं आवश्यक आहे. त्यामुळे केंद्रावर जाऊन नोंदणीकरणातून होणारी गर्दी किंवा रांगांमध्ये लस न घेता परतावं लागण्याची शक्यता आता कमी होणार आहे. 2021 पासून आपण कोविड विरुद्धचे लसीकरणाला सुरुवात केलेली आहे. प्रथम टप्प्यामध्ये आपण हेल्थकेअर वर्कर्सना घेतलं, दुसऱ्या टप्प्यामध्ये फ्रंटलाईन वर्कर्सना घेतलं आणि आता 1 तारखेपासून आपण सिटिझन्स अबव 60 इयर्स आणि ज्यांना काही गंभीर आजार आहेत असे 45 इयर्सच्या वरच्या लोकांना वॅक्सिनेशनला सुरुवात केलेली आहे. आत्तापर्यंत आपल्याकडे 5,600 लोकांनी वॅक्सिन घेतलेलं आहे. आता सध्या आपल्याकडे 85 पेशंट्स ॲडमिट आहेत, त्यातले 51 हे जरा थोडे गंभीर आहेत, त्यांना ICU ची गरज आहे, बाकीचे सगळे स्टेबल आहेत. वेद न्यूज साठी स्नेहर कॉरेस्पॉन्डंट अनिल गुंजाळ.